नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आपण आहोत आज नेरळमध्ये. नेरळमध्ये पूजा रिसॉर्टमध्ये आपण आलो आहोत. तर पूजा रिसॉर्ट नेरळ स्टेशनपासून अगदी 10 मिनिटावरती आहे आणि ऑटोज वगैरे पण अवेलेबल असतात. तर तुम्हाला पाहिजे तर आम्ही ऑटोज वगैरे तुमच्यासाठी बुक करू शकतो. त्याची पेमेंट तुम्हाला एक वेगळी करावी लागते. तर रिसॉर्ट मी बघून आलो, खूपच छान रिसॉर्ट आहे. तर चला बघूया कसं आहे रिसॉर्ट, तुम्हालाही दाखवतो. आणि तुम्हाला या रिसॉर्टमध्ये कोणती गोष्ट जास्त आवडली हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तिथे एंट्रीलाच ना भली मोठी पार्किंगची स्पेस आहे. तिथे तुम्ही तुमचे 4-व्हीलर्स, तुमचे ट्रॅव्हल बस पार्क करू शकता. या ठिकाणी तुम्ही तुमचे फंक्शन सेलिब्रेट करू शकता. खूप सारे लग्न समारंभ इथे पार पडले आहेत. ही देखील जागा बऱ्यापैकी मोठी आहे, त्यामुळे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार इथे व्यवस्था होईल. इथे रिसेप्शनमध्ये तुम्ही तुमची बुकिंग प्रोसेस कंप्लीट करू शकता. आत आल्यावरती तुम्हाला एक वेगळंच फील येईल. एका बाजूला रूम्स आणि मध्ये हा स्विमिंग पूल. स्विमिंग पूलमधील पाणी एकदम स्वच्छ आहे. खूप लोक त्यात आरामात थांबू शकतील एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. शेजारीच ही रेंडांची जागा आहे. ठिकठिकाणी हे शॉवर्स फिटेड आहेत. टाइम टू टाइम स्विमिंग पूल आणि रेंडांची जागा ही क्लीन केली जाते, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक टुरिस्टला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची सर्व टीम काळजी घेत असते. इथूनच आत आल्यावर तुम्हाला छोटे छोटे हट दिसतील. यामध्ये टेबल अरेंजमेंट करून ठेवली आहे. संध्याकाळी जेव्हा लाईट्स असतात तेव्हा इथे वेगळाच माहोल असतो. आता बघूयात रूम कशा आहेत. रूम मध्ये टीव्ही, एसी, फॅन आहे. सिलिंग वरती पीओपी केलं गेलं असून येलो लाईट्स देखील आहेत. चार जणांच्या स्पेस इतका हा बेड आहे. सोबत एक छोटं कवर देखील आहे. वॉशरूममध्ये मिरर विथ वॉच बेसिंग आहे. गीजर आणि शॉवर दोघांची सोय आहे. आता बघूया दुसरी रूम कशी आहे. ही रूम फार मोठी आहे. जर का अख्ख्या ग्रुपला एकच रूममध्ये राहायचं असेल तर त्यासाठी ही रूम आहे. इथे 3 डबल बेड आहेत. सोबत ड्युअल एसी, ड्युअल फॅन्स आहेत, टीव्ही आहे. बसायला 3 कस्टमाइज्ड सोफा देखील आहेत. इथे 2 वॉशरूम्स आहेत आणि हे देखील चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. आता ही नेक्स्ट रूम कपल रूम आहे. ही रूम देखील फर्स्ट रूम सारखी आहे. या जेवढ्या पण रूम्स आहेत त्या खरंच खूप छान आहेत. सगळ्या रूमचं इंटेरियर एकदम सुरेख आहे आणि खूपच क्लीन आणि मेंटेन ठेवले आहेत. आणि फायनल रूम आहे. इथे 4+2 अशी बेडची अरेंजमेंट आहे.
सोबत बिग कबर्ड आणि सोफा आहे, बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत. इथे रूमची प्राईस 2000 पासून सुरू होते आणि तुम्ही आपल्या रिक्वायरमेंटनुसार पाहिजे ती रूम सिलेक्ट करू शकता. स्विमिंग पूलच्या समोर एका साईडला किचन आहे आणि दुसऱ्या साईडला जेवायला बसण्याची व्यवस्था आहे. व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय इथे केली जाते आणि बसण्यासाठी देखील चांगली अरेंजमेंट आहे. जसं मगाशी एंट्रन्सला एक हॉल आपण बघितला, तसंच इथे आतमध्ये देखील एक छोटंसं हॉल आहे. तुम्ही तुमचे बड्डे पार्टी किंवा ऑफिसचं छोटं फंक्शन, गेट टुगेदर या ठिकाणी करू शकता. इथे चेअर्स, टेबल्स आणि म्युझिक सिस्टमची पण अरेंजमेंट आहे. बोथ एसी आणि फॅन्स अवेलेबल आहेत. इथे तुम्ही गेम्स खेळू शकता, टेबल टेनिस, पूल, कॅरम, चेस खेळू शकता. आणि सोबतच बाहेरचा निसर्ग. तुम्ही पावसात आल्यावर ही नदी फुल फोर्सने वाहताना तुम्हाला दिसेल. अभिमान वाटतो की आपल्या नेरळमध्ये पर्यटकांसाठी इतकी उत्तम सोय ह्या ठिकाणी केली आहे. तुम्ही 10 जण असाल, 50 जण असाल, 100 जण असाल किंवा त्याहून जास्त असाल, पूजा रिसॉर्ट तुमचं स्वागत करायला तयार आहे. एंट्रन्सपासून ते इकडचे रूम्स, हा पूर्ण परिसर, आपली काळजी घेणारा यांचा स्टाफ खरंच खूप छान आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.